ಅದು ನಾವು ಮುಂದೆ ನಂಬಲಿ ಮೀ ಹನುಮಾನವಾಡಿ ಗಾಳಿ ಮಾಜಿ ಜಿ एक एकर चाळीस हजार क्षेत्र आहे त्यामध्ये मी आता यावर्षी मुंबई येऊन पेरणार खरीप हंगामात. त्यासाठी सुरुवातीला आपण बीज प्रक्रिया करायचे म्हणून एक नोंदणी केलेली मी ऑनलाईन नोंदणी केलेली की त्याच्यामध्ये बायोलाने आपण बीज प्रक्रिया कशी करतो ते आपण आता पाहणार. अगोदर आपण हँडग्लोव्ज वगैरे वापरायचे. बीज प्रक्रिया करताना आपल्याला कुठे वीजद्वारा नको झाली पाहिजे किंवा काही नको झाली पाहिजे म्हणून अशा प्रकारे हँडग्लोव्ज म्हटलं तरी कॅरी बॅग वगैरे वापरायची किंवा मग हँडग्लोव्ज असलं तर चांगलं असते. हे बायोलॉजी प्रॉडक्ट आरसीएससी वायला त्याच्यामध्ये नोंदणी केलेली होती. या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर ते बायोला कंपनीने आपल्या आरसीएस कंपनीने बायोला एक वापरायला गिफ्ट केले. आता आपण वीज प्रक्रिया कशी करणार आहोत ते पाहू. सर्वप्रथम हे आपण ओपन करून ओपन केल्यानंतर आपण एक ढक्कनमध्ये हे बूथमध्ये बायोला घेऊ. हे आपण ढक्कनमध्ये बायोला घेतलेले आणि हे सर्व या पद्धतीने सर्व याच्यावरती मुगावरती टाकायचे. जे पण आपण बीज प्रक्रिया ज्या पिकावरती करणार आहे त्या सीड्सवरती वायला याच्या स्वरूपात टाकायचं. आणि याला थोडं मिक्स करायचं आहे. म्हणजे आता एक रूप झालं पाहिजे ते एक जीव झालं पाहिजे या पद्धतीने आपण त्याला मिक्स करायचं. सर्व याला मिक्स म्हणजे प्रत्येक दाण्याला जवळपास हे बायोला आपलं लागलं पाहिजे या स्वरूपाने आपण मिक्स करायचं. आणि याला हे बीज प्रक्रिया झाल्यानंतर थंड म्हणजे अशा कोरड्या वातावरणात आणि सावलीमध्ये थोडंसं ठेवायचं आहे. एक 10-15 मिनटं 20 मिनटं जर का ठेवलं तर चांगलं जातं. उन्हामध्ये वाळू घालायचं नाही आहे ते मूळ. आता हे एकरूप झालेलं आहे. आपण याला आता थोड्याशा मंद सावलीमध्ये हे आपण असं ठेवू. त्यानंतर पेरणीच्या वेळेस आपण याला पेरू शकतो डायरेक्ट. याच्या आता ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर हे आपण वाळू घातल्यानंतर 24 तासाच्या आतच याची पेरणी झाली पाहिजे. याच्याने काय होतं उगवण शकता उगवण क्षमता आणि त्याची जी इफिशियन्सी जी असते ती टिकून राहते. ती इफिशियन्सी टिकून राहिल्यामुळे खोडकिड लागत नाही किंवा मग मूर लागत नाही. आपण जे म्हणतो की पेरल्यानंतर उगवण शक्ती झालेली नाही किंवा मग मूर लागते तर ते प्रॉब्लेम याच्याने नाहीसे होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला विनंती असेल की त्यांनी प्रत्येकाने आरसीएफचं बायोला घ्यायचं आणि हे प्रत्येक आरसीएफच्या दुकानावर पण मिळतं. आणि याच्याने कुठल्या याच्याने वीज प्रक्रिया करूनच घ्यायची त्यानंतरच पेरणी करायची. धन्यवाद.